ही आहे तांबेवाडीची जिल्हा परिषद शाळा. 3 वर्षांपूर्वी या शाळेच्या इमारतीचे वादळी वाऱ्यानं पत्रे उडाले तर षटकोनी शाळेचा स्लॅब कोसळल्यानं गेल्या 3 वर्षांपासून 102 विद्यार्थ्यांचे 1 ते 4 पर्यंतचे वर्ग विठ्ठल रुक्मिणी मंदिर, समाज मंदिर आणि शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या घरात भरत आहेत. विशेष म्हणजे धार्मिक कार्यक्रम असेल तर उघड्यावर शाळा भरवण्याची वेळ येते. मंदिरात फळा नसल्यानं शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो तर विद्यार्थी त्याच परिस्थितीत कसंबसं शिक्षण घेत आहेत. शाळेला इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून अनेकदा करण्यात आली मात्र प्रशासनानं अद्याप दखलही घेतलेली नाही. समाज मंदिर आहे ना, तिथं जोड वर्ग म्हणून घेतो. अंगणवाडीला लागून एक वर्ग आहे, म्हणजे ते समाज मंदिर आहे ते पण. त्यात आम्ही एक वर्ग बसवतो आणि रमेश गोळेकर हे अध्यक्ष आहेत, त्यांच्या खोलीमध्ये एक वर्ग बसतो. आमची शाळेची छत तुटल्यामुळे आम्ही मंदिरात बसतो. भीती वाटते तिथं? हो. 100 जास्त विद्यार्थी शाळेत शिकतात आणि त्यांना बसण्यासाठी एकही वर्ग खोली नाही. एक वर्ग खोली पत्र्याची होती, तिचे 2-3 वर्षापासून पत्रे उडाले. तरी प्रशासना पंचायत समितीला आम्ही कायम सांगून सुद्धा काही तिचं पण आम्हाला वर्ग खोली भेटली नाही. दुरावस्था झालेल्या बांधकामाला 10 वर्षही न झाल्यानं नवीन शाळा इमारत बांधण्यात अडचण येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तिथे एक षटकोनी शाळा आहे, त्यांनी आपल्याकडे शाळेसाठी वर्ग खोल्यांची मागणी केलेली आहे. मुख्याध्यापकांनी युडायसमध्ये वर्ग खोल्याची मागणी देखील नोंदवलेली आहे आणि आपल्याला शाळा खोल्या मिळताच आपण तात्काळ काम करण्यास सुरुवात करूया. विद्यार्थी देशाचं भवितव्य आहेत, मात्र शाळेविना तांबेवाडीच्या विद्यार्थ्यांची शिक्षण घेताना परवड सुरू आहे, त्यामुळे कागदी घोडे न नाचवता तातडीनं इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, मनमाड, नाशिक.